नमस्कार, नवराष्ट्र कनेक्टमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण घणसोलीमध्ये आहोत, प्रभाग क्रमांक 35. ज्या प्रभागाच्या माजी नगरसेविका दीपाली सकपाळ या होत्या आणि त्यांनी विविध विकासकामं या प्रभागामध्ये केलेली आहेत, आज आपल्यासोबत आहेत त्यांचे पती समाजसेवक सुरेश सकपाळ व बाळासाहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटाचे उपजिल्हा प्रमुख. आज आपण सुरेश सकपाळ साहेबांकडून जाणून घेणार आहोत की त्यांनी प्रभागामध्ये कोणत्या कोणत्या समस्या सोडवलेल्या आहेत, कोणती कोणती विकास कामं केलेली आहेत याबाबत. सकपाळसाहेब, आपल्या नवराष्ट्र कनेक्टमध्ये स्वागत आहे. सकपाळसाहेब, आपल्या प्रभागामध्ये कोणत्या कोणत्या समस्या होत्या, कोणत्या समस्या भेडसावत होत्या आणि त्या समस्यांचा निपटारा आपण कशा पद्धतीने केलेला आहे? घणसोली विभाग कॉलनी ही वसाहत शिडकोनी वसवलेली होती आणि 2004 ते 2005 दरम्यान शिडकोनी ही आम्हाला घर बांधलेली. महत्त्वाचा विषय होता की घणसोली नोड हा आमच्याकडे हँडओव्हर झाला नव्हता आणि हँडओव्हर न झाल्यामुळे महानगरपालिकेच्या माध्यमातून कोणत्याही प्रकारच्या समस्येचं निरसन केलं गेलं नव्हतं. अशा पद्धतीमध्ये पूर्वी फक्त घणसोली गावातला अर्धा भाग आणि आमची घणसोली सेक्टर 1 ते 9 असा मिळून एक वार्ड होता, प्रभाग क्रमांक 25. त्याच्यामध्ये एका वार्डचेच 5 वार्ड झाले नंतर आणि प्रभाग क्रमांक 35 2015 सार्वत्रिक निवडणुकीमध्ये माझी मिसेस दीपाली सकपाळ स्थानिक नागरिकांनी निवडून दिली. निवडून दिल्यानंतर आमच्याकडे अनेक समस्या होत्या. प्रामुख्याने समस्या अशा होत्या की विजेचे लपंडाव मोठ्या प्रमाणात चालू होते. बरोबर. आणि विजेचे लपंडाव चालू असल्यानंतर त्या समस्या मिटवणं आम्हाला खूप महत्त्वाचं होतं. बरोबर. चोरांचा सुळसुळाट जास्त प्रमाणात चालू होता सुरुवातीच्या काळामध्ये. नाल्याच्या दुर्गंधीचा प्रश्न खूप होता. हो. आणि कॉलनीमध्ये मोठी समस्या म्हणाल तर तो नाला आहे की तो बरोबर कॉलनीच्या मधोमध बसलेला आहे आणि अशा प्रकारे या समस्या घेऊन आम्ही रस्ते असेल, गटर असेल, फुटपाथ असेल, रेलिंग असेल किंवा गार्डन असेल अशा अनेक समस्या होत्या. खेळायला मैदान व्यवस्थित नव्हतं, बगीचा नव्हता. त्याच्यानंतर एक आज घणसोलीचं नाक म्हणून आम्ही मिरवलं जातं, संत निराकरी चौक टेम्पटेशन सर्कल, त्या ठिकाणी अतिशय दुर्गंधित होती. अशा अनेक समस्या होत्या. कुत्र्यांचा सुळसुळाट खूप मोठ्या प्रमाणात या विभागात होता आणि अनस्टेबल वातावरण इथं होतं आणि एकाच वेळी ह्या कॉलनीमधून 4 नगरसेवक निवडून गेले आणि त्यामध्ये माझे मिसेस दीपाली सकपाळ यांना निवडून दिल्याबद्दल आम्ही सर्वप्रथम नागरिकांचा आभार व्यक्त केलं आणि या माध्यमातून समस्या सोडवायला आम्ही सुरुवात केली. समस्यांमध्ये नाल्याच्या बाजूला अमृत योजना ही खूप महत्त्वाची होती, कारण शिडकोने आम्हाला जी काही आश्वासनं दिली होती ती आश्वासनं शिडकोने कधी पूर्ण केली नाही आणि आश्वासनं देणं सोपं असतं पण त्याचा पाठपुरावा करणं, त्याची कामं पूर्ण करणं ह्या गोष्टी आमच्यासमोर खूप अवघड होत्या. महानगरपालिकेतली पहिली 2 वर्षे आमची खूप वाईट गेली, कारण शिडकोकडे घणसोली नोडच हस्तांतरित केला नव्हता शिडकोने आणि महानगरपालिका एकच बोलायची की जोपर्यंत नोड हस्तांतर होत नाही तोपर्यंत आम्ही कामं नाही करू शकत. आता ही अडचण आम्ही दोन्ही बाजूनी अडकलो होतो आणि अशा परिस्थितीमध्ये आम्ही पाठपुरावा करत होतो की नोड हस्तांतर करा. सन्माने त्यावेळेस आमचे ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेसाहेब होते, त्यावेळेस पण आम्ही बऱ्याच वेळा तिकडे जाऊन पाठपुरावा केला आणि मग त्याला यशाचं रूपांतर नक्की भेटलं. इथले आमचे त्यावेळेस आमचे जिल्हाप्रमुख दुर्गम भोईसाहेब होते, त्यांनी पण आम्हाला चांगलं सहकार्य केलं. सन्माननीय विजय चौगले विरोधी पक्षनेते होते, त्यांनी आम्हाला चांगलं सहकार्य केलं. विजय नटाव शिवसेना उपनेते होते, त्यांनी सहकार्य केलं आणि अशा ह्या सगळ्यांच्या सहकार्यातून घणसोली नोड 2017 च्या एंडिंगमध्ये हस्तांतरण झालं. तर आपण आपल्या प्रभागातल्या समस्या जरी सोडवण्यासाठी प्रयत्नशील असल्यात, त्या सोडवण्यात यश आलेलं असलं तरी नवी मुंबईत चोरांचा सुळसुळाट वाढलेला आहे, वाहनांची संख्या वाढते, अपुरी पार्किंग व्यवस्था आहे त्याच्यामुळे वाहनं रस्त्यावर ठेवावी लागत आहेत आणि वाहनांच्या चोऱ्यांमध्ये सुद्धा वाढ झालेली आहे, याबाबत आपण पाठपुरावा कसा केला आणि त्याबाबत पोलिसांचं सहकार्य आपल्याला कसं राहिलेलं आहे? 100% घणसोली नोडच हा आमचा 2 विभागात विभागला गेला आहे. आमचा सेक्टर 7, 9 आणि दुसरा सेक्टर 7 भाग हा रबाली पोलीस चौकीला मोडला जातो आणि सेक्टर 1 ते 4 आणि 5 हा कोपखेंडा पोलीस चौकीला मोडला जातो
आमची पहिल्यापासूनच पोलीस स्टेशनला मागणी पण झाली आहे आणि माझी 4-5 पत्रव्यवहार पण 2015 पण दिले, 17 पण दिले आणि आत्ता पण आमचे वरिष्ठांशी बोलणं चालू आहे की तुम्ही काही करा, पण आमचा गणसोली कॉलनी जो विभाग आहे तो सर्वप्रथम एका पोलीस चौकीला, म्हणजे आम्हाला कोपरखेना पोलीस चौकी देण्यात यावी ही आमची प्रामुख्याने महत्त्वाची मागणी आहे. हा विषय का की चेन नालामध्ये येतो हो, आणि एका बाजूला नाला, एका बाजूला जो भाग येतो तो कोपरखेण्यामध्ये आणि हा इकडे, मग त्याच्यामध्ये चेन खिचिंग करणारे दोन्ही पोलीस स्टेशनला मला जावं लागतं. बरोबर. आणि अशाच परिस्थितीमध्ये जो प्रभाग पस्तीस असेल किंवा बाजूचा एरिया असेल हा नवीन आहे, इथं कुठलं बीट नव्हतं. मग बीट बनवल्यानंतर बीट पोलीस चौकी बनली, त्यामध्ये आमच्या वारंवार तक्रारी जायच्या की या ठिकाणी या चौकामध्ये आज या महिलेबरोबर सोने मंगळसूत्र चोरीला गेलं आहे, तिला जखम झाली, तिला रुग्णालयात नेलं आहे, यापर्यंत बऱ्याच गोष्टी नेहमी करायच्या. 15 दिवसाला ज्या घडणाऱ्या घटना होत्या त्या वारंवार आम्ही पत्रव्यवहार केला, CCTV कॅमेरे लावण्यात यावेत म्हणून आम्ही पोलीस स्टेशनला पण पत्रव्यवहार केला. महानगरपालिकेमध्ये 2017 प्रस्ताव तो मंजूर पण झाला आहे, पण तो अजूनपर्यंत अंमलात आलेला नाही. आणि राहिला प्रश्न पार्किंग, पार्किंग असा विषय आहे की गणसोली विभागामध्ये अशी मोठी पार्किंगला जागा कुठेच नाही आहे, आणि ठेशनच्या बाहेर जो पार्किंगची जागा आहे त्याच्यावरती कोर्टामध्ये चालू आहे सगळ्या गोष्टी, केसेस चालू आहेत. परंतु सिडकोकडून आपण काही एखादा भूखंड मागितलाय असं या संदर्भात? आम्ही सिडकोला की ज्या पद्धतीने बेलापूरला बहुउद्देशीय पार्किंग प्लाझा आपण तयार करतोय पालिका, तशाच पद्धतीने इथे उभारा जेणेकरून वाहनांची सुरक्षितता वाढेल आणि समस्या रिकामी. हा विषय एकदम बरोबर आहे, पण पार्किंगच्या विषयासंदर्भात आम्ही पाहिलं तर ठेशनच्या बाहेर जो प्लॉट आहे भूखंड तो आम्ही पार्किंगसाठी मागितलेला आहे, जेणेकरून ठेशनपासून येणारा रोड आमचा जो घरोंदा किंवा सिम्प्लेक्स विभाग आहे त्या विभागात दोन्ही बाजूंनी पॅक असतो. त्याच्यानंतर घरोंदा असेल किंवा सिम्प्लेक्स असेल या साईडला पण दोन्ही बाजूंनी पार्किंग वाहनांची नेहमी असते. मग आम्ही मध्ये कमिशनर साहेब आपले रामास्वामी सर होते, त्यांना आम्ही पाणी पण केली होती. रामास्वामी सर डॉक्टर आयुक्त आपले नवी मुंबई महापालिकेचे, त्यांनी पाणी केली होती. आम्ही सांगितलं होतं की जो नाला आहे तो वरती बंदिस्त करा. बरं. आणि त्याच्यामध्ये इन आणि आऊट करा. 100 मीटरचा जो पार्किंग व्यवस्था जर केली तिथे इन आऊटसाठी नाल्यावरती, तर पार्किंग व्यवस्था एकदम चांगली होऊ शकते ही आम्हाला 100% खात्री आहे. आणि एक आता सध्या थीम येते आहे सर आपल्याकडे भारतात, म्हणजे केंद्र शासनाकडून सोलारसाठी जास्त महत्त्व वाढतंय, नाल्यांवर सुद्धा सोलार सिस्टीमच्या अशा पद्धतीने उभारता आली तर नवी मुंबईत अनेक नाले आहेत. 100% बरोबर आहे. आज गणसोलीमध्ये साधारण 1 लाख लोकसंख्या आहे, 50,000 लोकसंख्या एका बाजूला येते, 50,000 लोकसंख्या त्या बाजूला येते, आणि नाला खूप मोठा आहे आणि त्याच्यावरती जर व्यवस्थित आपण त्याच्यावरती दोन्ही बाजून संरक्षण बिन करून जर कवर केलं व्यवस्थित त्याला, तर जसा वाशीला केलं आहे त्याच पद्धतीने जर आपण गणसोलीमध्ये जर एक पाट जरी घेतला मधला साधारण 400-500 मीटरचा जर घेतला आणि 100 मीटर रुंद लांबी 400-500 मीटर, तर त्याच्यामध्ये आपण पार्किंग व्यवस्था करू शकतो. महानगरपालिकेला भूखंड नाही आहेत देण्यासाठी, बाजार मंडई कुठे नाही आहे, गणसोलीमध्ये एकही बाजार मंडई अधिकृत नाही आहे, ती बाजार मंडई होऊ शकते. त्याच्यानंतर जसं तुम्ही पार्किंग व्यवस्था बोललात ती इन आऊट होऊ शकते. आणि सोलर ऊर्जेचा जो महत्त्वाचा प्रश्न आहे तो सेंट्रलला केल्यामुळं सगळ्यांना त्याचा फायदा होणार. दीपाली मॅडम स्थायी समिती सदस्य देखील राहिलेले आहेत आणि स्थायी समिती सदस्य म्हणजे त्या पदी आपली निवड होणं फार एकदम दुरापस्त असतं या राजकारणातल्या स्पर्धेमध्ये. अशा पद्धतीत म्हणजे स्थायी समिती पद त्यांना मिळाल्यानंतर त्यांनी कोणत्या कोणत्या भूमिका नवी मुंबईकरांसाठी, नवी मुंबई शहरासाठी घेतलेल्या आहेत? महत्त्वाचा विषय म्हणजे हाऊसिंग सोसायट्या. मी स्वतः ऑडिटर आहे, माझे मिसेस पण ऑडिटची कामं करते. ह्या अनुषंगाने शिडकोनी जी नवी मुंबईमध्ये घरं बांधलेली त्याच्यामध्ये अति अल्प आणि अल्प उत्पन्न गट, म्हणजे साधारण 10-15 हजार ते 20-25 हजार ह्या बचत गट ज्या गटामध्ये येतात अशा ह्या नागरिकांसाठी ही घरं शिडकोने उपलब्ध करून दिली. हा फक्त गणसोलीचाच विषय नाही, अख्ख्या नवी मुंबईचा विषय आहे. आणि या नवी मुंबईच्या विषयामध्ये आम्ही सन्माननीय शिवसेना उपनेते विजय नाटा साहेबांना मी पर्सनल जाऊन या विषयावरती 5-6 वेळा भेटलो. माझ्या मिसेसने स्थायी समितीमध्ये पण विषय हा घेतला होता की हाऊसिंग सोसायट्या ज्या आहेत त्या खूप मोठ्या बांधलेल्या आहेत, त्या काही 100 घरांच्या नाहीत. आमच्या गणसोलीमध्ये असेल, नेरूरमध्ये असेल, वाशीला असेल, ऐरोलीला असतील, अशा बऱ्याचशा घऱ्या म्हातारी कामगारांच्या आहेत, अति अल्प उत्पन्न गटातील आहेत. आणि त्या लोकांना
200 ते 500 700 मी ज्या सोसायटीमध्ये प्रतिनिधित्व करतो सिद्धेश्वर कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी त्याच्यामध्ये 798 रूम आहेत आणि त्या 260, 280 आणि 300 स्क्वेअर फूटची घरं आहेत ती. आणि अशा ह्या मोठ्या मोठ्या सोसायट्या बांधल्यामुळं त्या अंतर्गत येणारी कामं पायाभूत सुविधा कोणत्याही हाऊसिंग सोसायटीला मिळत नाही आणि ही आमची खूप मोठी मागणी आहे नियमांतर्गत. हां, कंडोनियम अंतर्गत एक विषय येतो आणि हाऊसिंग सोसायट्या ज्या शिडकोनी बांधलेल्या आहेत ज्या माथाडी कामगारांना बांधलेल्या आहेत, माथाडी कामगार जे आता आपण ह्या ऑफिसमध्ये बसलो आहे हे माथाडी कामगारांचं सिम्प्लेक्स कॉम्प्लेक्स येतं. इथे तर बघा किती एरिया आहे, एकदम छोटा एरिया पडतो इथे. आणि अशा लोकांच्या सोसायट्या मोठ्या असल्यामुळं ड्रेनेज लाईन, पाण्याची लाईन, शिवरेज लाईन, त्याच्यानंतर फुटपाथ, तो रस्त्याचं आपण सर्फेसिंग लेअर मारणे किंवा त्या मुलांना आतमध्ये कोणतीही ॲक्टिव्हिटी करायला गार्डन, बगीचा किंवा वाचनालय किंवा व्यासपीठ छोटंसं किंवा वर्तपत्र वाचनालय किंवा मुलांना बसण्यासाठी बँचेस, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बँचेस, अशा कोणत्याही योजना आम्हाला सोसायटीच्या माध्यमातून किंवा कंडोमिनियम अंतर्गत करणं खूप अवघड होऊन गेलं. आणि ह्या पत्रव्यवहार आम्ही सन्माननीय नगरविकास मंत्री असताना एकनाथजी शिंदे साहेब यांच्यापर्यंत पोहोचवला. त्यावेळेस 2020 जानेवारीमध्ये एक पत्र काढलं गेलं की 300 स्क्वेअर फूटच्या अंतर्गत असणारी घरं ह्याच्यामध्ये कामं करण्यात यावी. बरोबर, हा एक आदेश काढण्यात आला. पण त्याच्यामध्ये एक हट्ट टाकण्यात आली की कोणत्याही कंडोनियममध्ये किंवा सोसायटीमध्ये कंपाऊंड नसलं पाहिजे आणि त्या कंपाऊंडच्या एका वाक्यामुळं नवी मुंबईमध्ये कुठलंही काम करता येत नाही. कारण आज आपण जरी 10 घरं असतील तर तिथं आपण सिक्युरिटी ठेवतो, तिथं कंपाऊंड असतं. त्याच्यामुळं आज जर 700 700 रूमच्या अति अल्प उत्पन्न गटातील लोकांसाठी जर आपण घरं बांधलीत तर अशा वेळेस त्या लोकांना सिक्युरिटीची गरज आहे, CCTVची गरज आहे. तर अशा परिस्थितीमध्ये ती हट्ट काढावी म्हणून आम्ही विजय नाटकने गेलो, सन्माननीय आमचे आता जिल्हाप्रमुख विजय चौगुले साहेब आहेत त्यांच्याकडे गेलो आणि त्यांनी हा प्रश्न चांगला हाताळत घेतला आहे. त्यानंतर ज्यावेळेस गावगावटांचा विषय मध्ये घेतला होता शिंदे साहेबांनी तो सोडवला प्रॉपर्टी प्रकल्पग्रस्त, त्याचप्रकारे आमचा पण गणचुली असू द्या किंवा नवी मुंबई असू द्या, आम्ही तर स्थायी समितीमध्ये दीपाली सकपाळ असताना हा विषय प्रामुख्याने मांडला होता. आणि त्या प्रमुख विषयामध्ये अख्ख्या नवी मुंबईतील अतिअल्प अल्प उत्पन्न गटातील ज्या शिडकोनी घरं बांधली ते ती माथाडीची असतील, कंडोनियमची असतील किंवा शिडकोनी दिलेली घरं असतील, या सर्वांसाठी 700 स्क्वेअर फूटच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व घरांना या पायाभूत सुविधा देणं हे योग्य राहील आणि ती प्रामुख्याने एक मागणी. हा एक विषय. दुसरा विषय आमचा जो आहे तो गणचोली. गणचोली म्हणजे बाजूला MIDC हा महत्त्वाचा विषय येतो आणि MIDC बाजूला आहे. ठाणे बेलापूरच्या रस्त्याच्या पलीकडे MIDC आहे आणि त्याच MIDC केमिकलचं पाणी आमच्या पूर्ण गणचोलीपासून वाहत पुढे जातो. हा मोठा ज्वलंत प्रश्न, ज्वलंत आणि आरोग्याशी निगडीत. बरं, सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण जगलो तर आपण भविष्य आपलं करणार आहे, आपल्या मुलांचं भविष्य करणार आहे. आणि अशा या आरोग्यविषयक विषयासाठी महासभेमध्ये आम्ही आंदोलन केलं, बऱ्याच विषय उचलले. त्यावेळेस पण आपण बातम्या दिल्या होत्या, न्यूज दाखवल्या होत्या. त्या विषयावरती तर आम्ही अक्षरशः स्टँडिंगमध्ये पण विरोध केला की आम्हाला नाल्यावरती कायमस्वरूपी असणारा 2 फुटाचा गाळ, 2.5 फुटाचा गाळ 2006 एक टेंडर काढलं गेलं आणि त्यावेळेस थुकपट्टी लावली गेली महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि ते काम 99% झालंच नाही आणि अपूर्ण काम होतं. त्याच्यानंतर पिचिंग करणे, संरक्षण भिंत बांधणे आणि जो 1.5 ते 2 फुटाचा गाळ आहे त्या गाळातून साप, कुत्री आमच्या सोसायटीमध्ये येतात आणि त्यामुळं अक्षरशः रोगराई मोठ्या प्रमाणात पसरते, गाळ पसरते. हां, आणि त्याच्यामुळं आजार खूप वाढत आहेत, थंडी, ताप, निमोनिया, टायफॉईड अशा अनेक आजार वाढत आहेत. आणि आम्हाला एकतर पहिली गोष्ट नाल्याचा विषय आणि आरोग्याचा विषय, आरोग्याला आमच्याकडे कुठेही हॉस्पिटल नाही, एक हे वाशीला, दुसरं आहे ऐरोलीला. आमच्याकडे गणचोली कॉलनीचाच विचार केला तर 1 लाख लोकसंख्या आहे. बरं, गणचोली गाव घेतलं, आता नवीन सेक्टर 10 ते 23 पर्यंत वाढत आहेत, त्यांचा विचार केला तर 2 लाख ते 2.5 लाख लोकसंख्या नुसती गणचोली गाव आणि गणचोली कॉलनीमध्ये आणि कोपरखंड अटॅच आहे. तर आमचा आरोग्यविषय नाल्याचा एक मोठा विषय, तो प्रामुख्याने सुटणं आवश्यक आहे. त्याच्यातला असणारा 2 फुटाचा गाळ कायमस्वरूपी तो काढून पिचिंग करणं खूप आम्हाला गरजेचा हा विषय आहे. आणि त्याचबरोबर आमचं रुग्णालय 150 बेड असू द्या किंवा 100 कमीत कमी 100 बेडचं रुग्णालय आम्हाला स्वतंत्र मिळावं. कारण माफा आम्हाला कनेक्टिव्हिटीमध्ये आहे, कोपरखेडना कनेक्टिव्हिटीमध्ये आहे, गणचोली कॉलनी आमची त्याच्यामध्येच येते आणि गणचोली गाव, गोठोली गाव या लोकांना सोयीचं होणारं एक हॉस्पिटल की ते 100 बेडपेक्षा खूप मोठं असावं, जसं वाशीला आहे, जसं ऐरोलीला आहे, अशी आमची खूप
मोठी मागणी, कारण त्या समस्येतून आम्ही खूप सर्व नागरिक जात आहेत आणि कोविडने ती गरज भासवली 100%. त्यावेळेस खूपच परिस्थिती बिकट होती. सर, गणसोली सोसायट्यांबद्दल जसं तुम्ही बोलत, तसं पुनर्विकासाचे वारे सुद्धा नवी मुंबईत वाहू लागलेले आहेत. बरोबर. जसं अध्यक्ष किशोर पाटकर यांनी वाशिममध्ये गेली 22 वर्ष पाठपुरावा करून पुनर्विकासाला आता सुरुवात झालेली आहे, तर कुठेतरी गणसोलीमध्ये पण अशीच एक टूम निघाली होती आणि ती अद्यापही त्यांची ती मागणी आहे की गणसोलीमध्ये सुद्धा अशी पुनर्विकास व्हावा, तर त्याबद्दल आपलं काय? बरोबर आहे सर. आज मी स्वतः मातडी कामगारांचा मुलगा आहे, मी नगरसेवक हा नंतरचा पाठ आहे. आज मी पण 300 स्क्वेअर फूटच्या रूममध्ये राहतो आहे आणि हा जी मातडी कामगारांची वसत आहे. मी भले मातडी कामगारांच्या वसतमध्ये राहत नाही, पण शिडकोनी बांधलेली घरंसुद्धा, म्हणजे 2004 आम्हाला घर दिली 4-5 आणि सिम्प्लेस पण त्याच वेळेमध्ये तयार झालं. आणि अशा परिस्थितीमध्ये एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहण्याजोगं नसणारी घरं, ही व्याख्या सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी मांडलेली आहे. 2004 एका कुटुंबामध्ये 10 मुलगा होता आणि 6 मुलगी होती. पण 2022 त्यावेळी तो 10 मुलगा झाला आहे, 32 मुलगी झाली 26. मग एका किचनच नाही, इथे हॉलच नाही, एकत्र आहे. मग अशा ठिकाणी कुटुंब कसं राहू शकतं? मग त्याच्यावरती कोणते संस्कार होणार? अशा पद्धतीचा अभ्यास कसा केला जाणार? किंवा त्या मुलाचं लग्न झालं तर ती फॅमिली कुठे जाणार, सेकंड फॅमिली? मग ह्या बऱ्याच गोष्टीचा ओवापोन होऊन आमचे सन्माननीय नाटासाहेब पाटकर साहेब हे या ठिकाणी आले होते. या ठिकाणी आमचे सन्माननीय युवा नेते सौरव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रिडेव्हलपमेंट पुनर्विकासचं काम शिपलेसाठी नक्कीच चालू आहे. प्रकल्पग्रस्तांमध्ये जसं गरजेपोटी घरं, बरोबर, जी गरज निर्माण झाली ती आता सोसायट्यांमध्ये सुद्धा व्हायला लागली आहे. हो, 100%. जसं जसं आता तुम्ही बोललात त्याच पद्धतीचं तुम्हाला मी सांगतो की शिडको सुद्धा आता लहान लहान घरं बंद करते. बरोबर. का करते? बरोबर. की याच्या मागे की एकत्र कुटुंब राहणं अवघड झाले. बरोबर. नवीन जेवढे नवीन डेव्हलपर असतील, विकासक असतील, ते सुद्धा काय करत आहे की नको आता 1 बंद करूया, कुठेतरी छोटा होणारा BHK कसा निघेल. आणि आम्हाला 100% खात्री आहे की जो सिम्प्लेसचा प्रोजेक्ट आता चालू आहे, सौरवदादा शिंदे असतील किंवा किशोर पाटकर असतील, त्याच्यामध्ये नक्कीच त्यांना यश भेटेल. आणि त्यानंतर आमचा 100% शिडकोनी अत्यंत 260-280 स्क्वेअर फूटची घरं दिली आहेत, त्यांचा पण नक्कीच प्रश्न मार्गी लावतील. कारण 1992 पण सेक्टर 6 गणसोलीला काही घरं त्रिमूर्ती सोसायटी, आशीर्वाद सोसायटी, अष्टविनायक आहेत, अशा 4-5 शिडकोनी त्यावेळेस बांधलेले, त्यांच्या पण अडीअडचणी खूप आहेत. तर हे होते बाळासाहेबांची शिवसेना गटाचे उपजिल्हा प्रमुख सुरेश सकपाळ. सॉरी सर, या सोबतच आपण गेल्या 5 आपल्या प्रभागासाठी काय काय विकास कामं केली आहेत आणि आपल्या या प्रभागासाठी पुढे विजन आपलं काय असणार आहे? सर, नक्कीच आपण जो प्रश्न केला तो अतिशय महत्त्वाचा आहे. आम्ही ज्यावेळेस प्रभागामध्ये कामं करायला गेलो, रस्ते खूप वाईट होते, फुटपाथ वाईट होते. आम्ही नवीन रस्ते बनवले, फुटपाथ बनवले, प्रत्येक फुटपाथाच्या बाजूला रेलिंग लावले, ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी बँचेस लावले, कचरा पेट्या लावल्या. त्याच्यानंतर दुसरा जो विषय आहे की नाल्याच्या बाजूला अमृत योजना, त्याच्यामध्ये ऑक्सिजन निर्माण करणारी पारिजातक असेल, बेल असेल, रुद्राक्ष असेल, सुपारी असेल, स्वदेशी झाडे लावली, त्याच्यातून ऑक्सिजन निर्माण होतो आणि लोकांच्या आरोग्याला त्याचा फायदा होतो. म्हणून अशी आम्ही त्या सगळ्या ठिकाणी लागवड केली. तुम्ही कधी जा, आज त्या ठिकाणी गारवा म्हणून तिथं लोकं जाऊन बसतात, त्याचा चांगला उपयोग होतो. त्यानंतर लाईट, ज्यावेळेस चोरीचे प्रकार पूर्वी व्हायचे ते पूर्ण आत्ता 2 किंवा 5 होतात, ते आता खूप कमी प्रमाण झालेत. कारण आम्ही LED लाईट, चारही प्रभागामध्ये कुठे LED लाईट नाही असं कुठे दिसणार नाही. लाईटच्या व्यवस्था एकदम आम्ही चांगल्या केलेल्या आहेत. गार्डन गणसोलीमध्ये पहिलं बनवलं, त्याचंसुद्धा उद्घाटन आमच्या खासदार साहेबांच्या हस्ते झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब स्वतः टेम्पटेशनला एक चौक बनवला आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे सर्कल मोठ्या प्रमाणात बनवलेलं आहे आम्ही. आणि त्या ठिकाणी फाउंटन लावलेले, लाईट लावलेली आणि त्याचं डेकोरेटिव्ह 1 झालेलं आहे. अख्ख्या नवी मुंबईमध्ये म्हणाल तर आमचा चौक गणसोलीचा 1 झालेला आहे. त्याच्यानंतर CCTV फुटेज आम्हाला भेटत नाही चोरी वगैरे झाली तर, त्यासाठी पण पोलिसांनी, आम्हाला वाटतंय कमिशनर साहेबांनी तो प्रस्ताव आहे, आम्ही तुमच्या माध्यमातून विनंती करतो की त्यांनी तो लवकर अंमलात आणावा.
यानंतर आम्ही जो नवी मुंबईचा विकास आराखडा आहे या विकास आराखड्यामध्ये आरोग्याच्या संदर्भात मोठ्या हॉस्पिटलची पहिली मागणी केलेली आहे, ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ केंद्र पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही सांस्कृतिक भवन, खेळाचं मैदान आहे त्याच्यासाठी व्यासपीठ, ह्या गोष्टीची मागणी केलेली आहे. त्याच्यानंतर आमची बाजार मंडईची एक मागणी आहे, ती बाजार मंडई, लायब्ररी, व्यायामशाळा ह्या काही प्रमुख मागण्या आहेत. आणि त्याच्याबरोबर जसं मी मगाशी बोललो तशी पार्किंग चा समस्या कायम सोडवण्यासाठी भविष्याच्या दृष्टीने ती आम्ही मोठी मागणी केलेली आहे. एक महत्त्वाचा विषय सन्माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सुद्धा खूप मनावरती घेतलेला आहे, शिंदे साहेबांशी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे, शिंदे साहेबांनी सुद्धा सन्माननीय शिडकोचे MD यांच्याशी स्वतः फोनवरती चर्चा केलेली आहे. तसं त्यांना या ज्या समस्या आहेत त्यांना पण सांगितलं आहे की तुम्ही काही करून या प्रभागातील प्रत्यक्ष भेट द्या आणि जे काही भूखंड मी मागितलेले आहेत त्या संदर्भात सन्माननीय आयुक्त बांगरसाहेब, अभिजित बांगरसाहेब यांनीसुद्धा शिडकोला पत्रव्यवहार केला आहे. त्यानंतर एक 15 ते 20 दिवसापूर्वी सन्माननीय नार्वेकर साहेब यांनीसुद्धा पत्रव्यवहार केला आहे. त्यानंतर MD माझी 2 वेळा या संदर्भात चर्चा झाली. मी या माध्यमातून आम्हाला चांगले भूखंड मिळतील आणि त्याच्यातून गणचुलीच नाही तर कोपरखेना, गणचुली, मापा या सगळ्यांना चांगल्या सुविधा मिळतील हे आमचं प्राधान्य राहील. सर, या व्यतिरिक्त आपण नवी मुंबई पालिकेमार्फत किंवा राज्य शासनामार्फत ज्या मिळणाऱ्या नागरिकांसाठी योजना असतात त्या संदर्भात देखील नागरिकांना बऱ्याच योजना आपण गरजू लोकांना मिळवून दिल्या, त्याबद्दल काय सांगाल? सर, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे हा. नवी मुंबई महानगरपालिका ही अतिशय चांगलं काम करते योजनेच्या संदर्भात आणि आमचा पूर्वी एकच मोठा वाड असल्यामुळं आमच्या स्थानिक लोकांना या योजनांचा लाभ मिळत नव्हता. उदाहरणार्थ शिष्यवृत्ती ही 60% आणि 65% या विद्यार्थ्यांना प्रत्येक वर्षी दिली जाते, पहिलीपासून ते 15वीपर्यंत. मी 2015 या शिष्यवृत्ती घराघरात नेली. साधारण पहिल्या वर्षी मी 700-800 फॉर्म भरले होते आणि मागच्या वर्षी मी 1800 फॉर्म भरले. आणि नुसतं मी एकच प्रभाग बघितला नाही तर गणचोली कॉलनीतले सर्व प्रभाग माझ्या ऑफिसमध्ये सकाळी 9:30 ते 10:30 येतात आणि तुम्ही पाहताय बाहेर पण आता पण तेच काम चालू आहे. अक्षरशः शिष्यवृत्ती आम्ही प्रत्येक मुलांना देतो आहे. एका घरामध्ये 6,000 भेटतात, कोणाला 12,000 भेटतात, कोणाला 18,000 भेटतात आणि अशा परिस्थितीमध्ये महानगरपालिकेच्या एका घरामध्ये 2 मुलांना शिष्यवृत्ती गेल्यामुळं इथं जे माथाडी कामगार वर्ग असेल, मध्यम वर्ग असेल, अत्यल्प राहणारा गरजू नागरिक असेल त्याचा या योजनेचा खूप लाभ झाला. तसंच महानगरपालिकेच्या माध्यमातून आरोग्याचा विषय जो आहे तो आम्ही वाशीला जातो, तिथून फुटीजच्या माध्यमातून बऱ्याच लोकांना आम्ही त्या माध्यमातून अतिशय चांगल्या त्या योजनेचा फुटीजच्या माध्यमातून उपचार करून घेतले. त्यानंतर आपण ज्या महिलांना योजना लागू केलेल्या आहेत, आंतरजातीय विवाह असतील, एका मुलीवरती ऑपरेशन असेल, 2 मुलीवरती ऑपरेशन असेल, अशा काही योजना होत्या त्या घराघरात पोचवून त्याचासुद्धा मी 20 ते 25 2 मुलीवरती ज्यांनी ऑपरेशन केलं त्यांना चांगला लाभ करून दिला. आंतरजातीय ज्यांनी विवाह केले त्यांना 50,000-50,000 देणगी दिली जाते लग्नाकरता, तर ते सुद्धा मी कमी कमी 70-80 मुलांना आंतरजातीय विवाह करता ती मदत झालेली आहे. विधवा महिलांना खूप मदत झालेली आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचा विषय म्हणजे कोरोनामध्ये जे आपण 4 योजना आल्या त्या महानगरपालिकेने त्या माध्यमातून साधारण मी 27 महिलांना, काही महिलांना 1 लाख भेटले, काही महिलांना 2.5 लाख रुपये भेटले. 25,000 रुपये महानगरपालिका प्रत्येक विधवा महिलांना देतात, त्या कमीत कमी आत्तापर्यंत मी 70 ते 80 महिलांना मी त्याचा लाभ करून दिला. आणि ह्या माध्यमातून मला खूप अभिमान वाटतो की ह्या योजना आणि आरोग्य ह्या 2 योजना मी घराघरापर्यंत यशस्वी झालो. सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून ज्या योजना आल्यात त्याचासुद्धा आम्ही मुलांना किंवा विधवा महिलांना 1300 रुपये जे पेन्शन भेटतं आहे त्यासुद्धा आम्ही 100 महिलांपर्यंत आम्ही ते पोचलो आहे आणि त्याच्यात यशस्वी झालो आहे. योजना खूप गरीब लोकांना भेटतात ते खूप चांगलं आहे. बाळासाहेब ठाकरे वंदनीय वैद्यकीय कक्ष ह्या माध्यमातूनसुद्धा कुठलाच आजार असेल तर त्या माध्यमातूनसुद्धा आम्ही चांगल्या योजनेचा लाभ लोकांपर्यंत पोचवतो. हे होते बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गटाचे नवी मुंबई उपजिल्हा प्रमुख सुरेश सकपाळसाहेब. सकपाळसाहेबांनी आपण या गेल्या 5 वर्षांमध्ये ह्या प्रभागासाठी केलेला पाठपुरावा, सोडवलेल्या समस्या, तसंच त्यांचं या प्रभागाबद्दल असलेलं विजन याबद्दल नवराष्ट्र कनेक्टशी संवाद साधला. सकपाळसाहेब, आपण आम्हाला जो वेळ दिला त्याबद्दल धन्यवाद. कॅमेरामन सय्यदसह पत्रकार सिद्धेश प्रधान, नवराष्ट्र कनेक्ट.